ग्वाल्हेर विधानसभा मनसे आम्ही लढणार आहोत या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. आजचा त्याच पद्धतीचा आमचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा, त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा दौरा 15 तारखेनंतर या ठिकाणी लागणार आहे, त्याचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. एकंदर ग्वाल्हेर विधानसभा आम्ही ताकदीने लढवणार आहोत आणि या संदर्भात प्रमोदजी गांधींसारखा चेहरा या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी ग्वाल्हेर तालुका, चिपळूण तालुका आणि खेड तालुका जे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघामध्ये येतात तिथल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे आज मांडलेली आहे आणि निश्चित या संदर्भात मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा इथला अहवाल मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पर्यंत देईन आणि निश्चित प्रमोदजींना उमेदवारी मिळेल यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेन. आपण ज्या आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला या ठिकाणी आलात त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वेगळी वाटचाल करणारा हा पक्ष आहे. आपण सातत्यानं साहेबांची जर भाषणं पाहत असाल किंवा त्यांचे विचार पाहत असाल तर आपल्याला हे पाहायला मिळते. ग्वाल्हेर विधानसभेमध्ये गेली 3 ते 4 वर्ष प्रमोदजी सरकार चेहरा किंवा प्रमोदजी सरकार एक उमदा तरुण त्या ठिकाणी पक्ष संघटन बांधणीचं काम करतो आहे आणि ते वाखाणण्यासारखं आहे किंवा ते आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलं तळागाळातला कार्यकर्ते त्याची अशी मागणी आहे की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रमोदजी सरकार उमेदवार असावा आणि मला वाटतं ही त्याची रास्त मागणी आहे आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं काम आहे आणि म्हणून या मागणीचा विचार नक्कीच राजसाहेब करतील. आता राहिला प्रश्न आपला बिनशर्त पाठिंब्याचा की लोकसभेसाठी मोदीजी पंतप्रधान व्हावेत यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला तो पाठिंबा होता. त्याच्यामध्ये विधानसभेचा कुठलाही उल्लेख त्यावेळेला नव्हता, त्यामुळे विधानसभा ही आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं 200 ते 225 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी उभे करायचे अशी व्यूहरचना आमची झालेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे मनसे म्हणून या ठिकाणी आम्ही लढू असा आमचा ठाम विश्वास आहे. कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे पोटेन्शियल आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो जसं आमचं दापोली विधानसभा आहे, ग्वाल्हेर विधानसभा आहे, संगमेश्वर आहे, राजापूर आहे, सिंधुदुर्गातल्या आमच्या 2 विधानसभा आहेत, इथे आपण ही निवडणूक लढू शकतो. आमचं रायगडमध्ये गेल्यानंतर एक महाड विधानसभा आहे, त्यानंतर आम्ही एक श्रीवर्धन लढू शकतो. अशा या विधानसभेमध्ये आमची चाचपणी चालू आहे आणि तिथे आमचे उमेदवार उभे राहतील. ज्या भागात आमचे उमेदवार किंवा तिथं संकटन नाही असं आम्हाला वाटतंय त्या ठिकाणी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आम्ही आमचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. बघा, माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की सत्तेच्या विरोधामध्ये असलेला नेहमी माणूस, व्यक्ती किंवा संघटन हे जनतेला आवडत असतं कारण जनतेच्या मनातलं ते बोलत तो माणूस संघटन बोलत असत. त्यामुळे सत्तेच्या बाबतीमध्ये जी धोरणं चुकलेली आहेत किंवा त्यांचे जे चाललेली वाटचाल आहे याच्यावरती आसूड ओढणं आमच्यासारख्या विरोधी पक्षाचं काम आहे आणि मला वाटतं निकोप लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने सत्तेच्या विरोधामध्ये आमची कायम ओढ राहिलेली आहे. ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्याही वेळेला आमच्या त्यांच्या विरोधामध्ये आमचं सातत्याने चळवळ राहिलेली आहे. तशी आमची ह्याही वेळेला सत्तेच्या विरोधामध्ये आमची चळवळ राहिलेली आहे किंवा राहणार. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्या पक्षाला आम्ही जास्त जवळ करतोय किंवा ज्यांना विरोध करतोय असं नाही आहे. आमच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा लढा आहे. काही पक्षीय स्तरावरची धोरणं असतात
पक्षस्तरावरचे आदेश असतात, तशा पद्धतीने राजसाहेबांचे आम्हाला आदेश होते. मला वाटतं काही दूरदृष्टी ठेवून किंवा काही गोष्टीची त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या असतील म्हणून कदाचित त्यांनी यामध्ये ही सीट पाठी घेतली असेल. पण हे त्यांनी सांगितलं हे वारंवार होणार नाही अशा पद्धतीने देखील त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यामुळे काही गोष्टीवरती समजून झाला असेल, परंतु हा सातत्याने होणार नाही अशी भूमिका देखील राजसाहेबांची आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावरती उभं राहणार नक्की आहे.